नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्या समोर घेऊन येत असते. जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता. फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज मी आपल्याबरोबर गोकुळ दादा यांचा अनुभव शेअर करत आहे. दादा म्हणतात, नमस्कार, जय गजानन ताई, मी गोकुळ सुरगाणा नाशिक येथील एका लहानशा गावात राहतो, शेती करतो. गजानन महाराज यांनी खूप सांभाळले, प्रत्येक संकटात मदत केली. त्याच्यातील हा एक अनुभव माझ्या शेताच्या बांधाला लागूनच एक जुनी विहीर आहे. आता माझ्या शेताच्या बांधावरून पलीकडच्या शेतकरी व वस्तीतील लहान मुले शाळेत येण्याजाण्यासाठी वापर करू लागले होते. मी त्याला काही हरकत घेतली नाही, कारण त्यामुळे विनाकारण गावात इतरांशी वैर होते. म्हणून मी कुणालाही बांधावरून जाण्या येण्यास अडथळा केला नाही. बांधाला लागून विहीर ही उघडीच होती, शिवाय तिला संरक्षक कठडे देखील नव्हते. आणि त्यामुळेच एकदा एक बकरीचं पिल्लू त्या विहिरीत पडलं. तेव्हा मला जाणीव झाली की जर विहिरीला असेच उघडे ठेवले तर किती मोठा अनर्थ होऊ शकतो. आज एक बकरीचं पिल्लू त्यात पडलं, उद्या कोणी बांधावरून जाता येता जर त्या विहिरीत पडलं तर उगाच आपल्याला संकटात पाडेल. म्हणून मी तात्पुरता एक हलके फुलके वजनाचे पत्र्याचे आवरण तयार करून ते विहिरीवर झाकत असे. त्या विहिरीच्या झाकणाचे वजन जास्त नव्हते, कधी जोरात वादळ आले की ते उडून जाण्याची शक्यता होती. म्हणून मी त्या झाकण ह्याच्या कडेवर दगड विटा हे ठेवत असे. एकदा असंच पावसाळ्याचे दिवस होते, खूप जोरात पाऊस सुरू होता. मी शेतातील कामे पटकन आवरून संध्याकाळी अंधार पडण्याच्या आत घरी निघावे म्हणून पटापट कामे करत होतो. आणि त्याचवेळी अचानक प्रचंड विजा कडकडल्या व वादळी पावसाने जोर धरला. इतका भयंकर पावसात मला काही उमजेना, मी पटापट सगळी कामे आवरली व घरी येण्यास निघालो. तेव्हा माझ्या लक्षात राहिलं नाही की मी विहिरीवर ते आवरण घालण्यास विसरलो, ती विहीर तशीच उघडी ठेवून मी घरी आलो. माझे शेत घरापासून 8 किलोमीटर अंतरावर होते. मी घरी आलो, रात्रीचं जेवण केलं, नेहमीप्रमाणे झोपण्यापूर्वी गजानन विजयग्रंथ वाचन करण्यास घेतला. त्यातील 3 अध्याय वाचन केलं. घड्याळात पाहिलं तर 11 वाजून गेले होते. मी खूपच दमलो होतो, त्यामुळे पाठ टेकताच मला झोप लागली. मी गाढ झोपेत असताना मला स्वप्न पडले. तेव्हा माझी गजानन माऊली माझ्या समोर उभी होती व मला म्हणाली, गाढवा, तू इथे झोपून आहेस, तिकडे विहीर उघडीच ठेवून आला. ते ऐकून मी खाडकन जागा झालो. मला आठवलं की मी विहीर तशीच उघडी टाकून आलो होतो. शाळेची लहान मुले सकाळी सकाळी बांधावरूनच चाळेत जातात, पावसाळ्याचा दिवस आहे, काहीतरी अनर्थ नको म्हणून मी तसाच उठलो. पाहिले तर रात्रीचे 1:30 वाजला होता. इतक्या रात्री शेतात एकटं जाण्याची हिंमत होत नसे, पण आता ह्यावेळी मी कोणाला बोलवू मदतीसाठी हा प्रश्न होता. मी माऊलीचे स्मरण केले आणि घरातून बाहेर पडलो. मनातच म्हटलं, आता माऊली तूच माझ्यासोबत चल, असं म्हणून शेताकडे निघालो. तेव्हा वाटेतच मला गावातील मंदिराच्या ओट्यावर जयराम आडवा पडलेला दिसला. जयराम हा शेतमजूर होता. तो दिवसभर कुणाच्या शेतात मजुरी करून रात्री मंदिराच्या ओट्यावर झोपत असे. त्यावेळी तो जागाच होता. मला इतक्या रात्री जाताना पाहून आवाज दिला, ए गोकुळ मामा, कुठे निघालास? तेव्हा आम्ही गाडी थांबवत म्हटलं, शेतात निघालो, व त्याला सारं सांगितलं. तेव्हा तो म्हणाला, चल मी पण येतो तुझ्या संगतीनं, असं बोलून पटकन गाडीवर मागे बसला. तेव्हा मनात आलं की माऊलीनेच आपल्यासाठी जयराम याला पाठवलं. मग मी व जयराम शेतात जाऊन विहिरीवर नीट आवरण घातलं आणि त्यावर दगड विट्या ठेवल्या. पाऊस अजूनही सुरूच होता आणि आम्ही पुन्हा गावात येताच वादळी पावसाने आणखीन जोर धरला. माझ्यामुळे जयराम देखील पूर्णपणे भिजला होता. मग मी त्याला माझ्या घरीच घेऊन आलो, त्याला कपडे बदलण्यास दिले आणि मग छान गरम चहा तयार करून प्यालो व तिथेच रात्री झोपला.
सकाळी सगळं आवरून महाराजांचं स्तोत्र म्हटलं आणि त्याचे आभार मानले की त्यांनी मला वेळीच सावध केले. खरंच म्हणतात ना, सद्गुरूची कृपा म्हणजे आपल्यावर येणाऱ्या संकटांना न कळत परतवून लावते, तीच कृपा माझ्या माऊलीने केली याची प्रचिती आली. जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते. दादा, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला, आणि तुम्हा सगळ्यांना दादांचा अनुभव कसा वाटला कॉमेंटद्वारे नक्की कळवा. आता वेळ आहे प्रश्नमंजूषेतील आजचा प्रश्न विचारण्याची. आजचा प्रश्न असा आहे की खालील श्लोक कोणी म्हटल्याचा उल्लेख आहे ते सांगायचे. अचित्य जगताप्रती कृती तुझी न कोणा कळे, असो खलही केवढा तव कृपे सुमार्गी वळे. उणे पुढती ये तुझ्या खचित रत्न चिंतामणी, श्री सतत माझ्या वरद हस्त ठेवा जनी. तर हा श्लोक कोणी म्हटला आहे ते सांगायचंय. आणि आता बघूया मागील प्रश्नाचं उत्तर काय आहे. तर उत्तर आहे भागाबाई. आणि ज्यांनी बरोबर उत्तरं दिली आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे. पहिलं गजानन खरात, दोन अमोल अर्दाड, तीन रमेश काळे, चार शैलेंद्र खोत, पाच सौ पुष्पा बनसोड, सहा विश्वास बनसोड, सात रेशमा तोर, आठ सोपान जोहरी, नऊ प्रांजली काटोले, दहा रामेश्वरी देसाई, अकरा प्रकाश आदिवारेकर, बारा बिट्टूस, तेरा ज्योत्स्ना जाधव, चौदा अपर्णा भालेकर, पंधरा पल्लवी पाटोळे, सोळा राजेश फरांदे, सतरा ज्योती नळकांडे, अठरा नॉर्मल यूजर, एकोणीस सविता चौगुले, वीस वैशाली देवधर, एकवीस श्रीराम खुळे, बावीस महिमा भुरखंडे, तेवीस कुसुम पडवळ, चोवीस विद्या वानखेडे, पंचवीस अमोल माळी, सव्वीस मंगला टिकले, सत्तावीस शेफाली कांबळी, अठ्ठावीस सीमा पाटील, एकोणतीस वैभव गोळे, तीस सिमॅन्थनी कुलकर्णी, एकतीस श्लोक सताव, बत्तीस यूजर, 33 गजानन मेहरे, 34 आयुष वाघ, 35 संगीता शिंदे, 36 निलिमा देहाले, 37 उर्मिला दामले, 38 सुनील गिरी, 39 सुरेखा गिरी, 40 पपिता भुरखंडे, 41 जया आंधळे, 42 विद्याधर जावडेकर, 43 सुवर्णा शिंदे, 44 विशाखा कुलकर्णी. तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असा जास्तीत जास्त सहभाग घेत रहा आणि बरोबर उत्तरं देत रहा. आणि जर का तुम्हाला आपला आजचा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा. आणि तुम्ही देखील तुमचा अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक इंस्टाग्राम किंवा आपल्या जीमेलच्या आयडीवरती लिहून पाठवू शकता. फेसबुक इंस्टाग्राम आणि जीमेलची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरु गजानन माऊली नमः, गण गण गणात बोते.